सिल्लोड जळीतकांडातील महिलेचा मृत्यू झालेला आहे. अतिशय दुःखद अशी बातमी. गंभीररित्या भाजलेल्या महिलेचा मृत्यू झालाय. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झालाय. सिल्लोड जळीतकांड हत्या प्रकरणातली ही मोठी बातमी आपण पाहतोय. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल कोरोळे सध्या आपल्या संपर्कात आहेत. विशाल, मृत्यूशी झुंज अखेर संपलेली आहे. मृत्यू झालेला आहे तरुणीचा, काय सांगाल? अगदी खरं आहे. 4 दिवसांपूर्वी या महिलेला जाळण्यात आलेलं होतं. तिच्याच गावच्या एका माणसाने या महिलेला जाळलं होतं. एक किरकोळ भांडण झालं होतं आणि त्यातून वाद झाला. पहिले मारामारी झाली आणि त्यानंतर घरातलंच केरोसिन तिच्या अंगावर होतं, तिला जाळण्यात आलं होतं. 95% ती भाजली होती आणि गेली 2 दिवस तिच्या मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र आता ही झुंज संपली, तिचा मृत्यूशी संघर्ष संपला असं आपण म्हणू शकतोय आणि उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवलेली आहे. मात्र विशाल, डॉक्टरांकडनं सांगण्यात येतं उपचाराला काही जे प्रतिसादही देत होती, अचानक हे मृत्यू होण्याचं काय कारण नेमकं सांगण्यात आलं डॉक्टरांकडनं? ज्यावेळेस हे सगळं झालं होतं 95% ही पीडिता भाजलेली होती आणि त्यामुळे उपचाराला जरी प्रतिसाद देत असली तरी तिची प्रकृती पूर्णतः अत्यवस्थ होती आणि उपचारादरम्यान अखेर संध्याकाळपासून तिने प्रतिसाद देणं कमी केलं. हळूहळू सर्वच उपचार कमी झालेत आणि त्यात आता दुर्दैवाने मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळते. 95% भाजल्यावर एखाद्याचं जगणं वाचणं तसंही कठीण असतं हेच आपण म्हणू शकतो. धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.